साकीनाका येथे बलात्कार झालेल्या निर्भयाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून महाराष्ट्रात महिला सुरक्षित नसल्याची संतप्त प्रतिक्रिया औरंगाबाद ग्रामीण भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा तथा जिल्हा परिषद सदस्य पुष्पाताई काळे यांनी वृत्तदर्शनशी बोलताना दिली आहे. आज आपण टीव्हीवर मुंबईतली बातमी पाहिलीच असेल. एक साकीनाका येथे 30 वर्ष महिलेवर टेम्पोमध्ये बलात्कार झाला. अतिशय क्रूररित्या तिला जखमासुद्धा करण्यात आल्या. आज तिचा उपचार दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. अतिशय वाईट घटना झाली. या महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षितच नाही आहेत. या तिघाडी सरकारमध्ये महिलांचा रोज महिलांवर काहीतरी अत्याचार बलात्काराच्या घटना रोज घडतच आहेत. 7 सप्टेंबरला पुण्याला 14 वर्षीय मुलीवर बलात्कार झाला. 9 सप्टेंबरला पुण्यातच एका चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार झाला. तर 12 वर्षाच्या मुलीवर खेडमध्ये अत्याचार झाला. 10 तारखेला आता कालची गोष्ट ही घटना घडली. यामध्ये महिलांवरचा म्हणजे महिलांना न्याय देणारं कोणी राहिलंच नाही महाराष्ट्रात, अशी परिस्थिती निर्माण होते. तर मी या सरकारचा जाहीर निषेध करते. अजून महिला आयोगाला अजून अध्यक्षपद नाही आहे. तुम्ही ठरवा कोणाला अध्यक्षपद द्यायचं. लवकर अध्यक्षपद द्या. महिलांना लवकर न्याय मिळाला पाहिजे. निकाल लागला पाहिजे प्रत्येक तिच्या खटल्याचा. याचा विचार करावा. आणि मी तर गणपती बाप्पाजवळ एवढीच विनवणी करते की महिलांना सुरक्षितपणे जगता येवं असं महाराष्ट्रात वातावरण येऊ दे.